नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। माजी मंत्री विजयबाप्पू शिवतारे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका, ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार सुरू। विजयबाप्पू शिवतारे यांची कन्या ममता शिवदीप लांडे यांची माहिती। पुरंदरचे 10 वर्ष आमदार राहिलेले व 5 वर्ष मंत्रिपद भूषवलेले विजयबाप्पू शिवतारे यांच्यावर त्यांची पत्नी मंदाकिनी विजय शिवतारे, मुलगा विनय विजय शिवतारे व दुसरा मुलगा विनस विजय शिवतारे यांनी विजय शिवतारे हे गेली 27 वर्ष कुटुंबापासून अलिप्त राहत असून त्यातील पहिली 5 वर्ष ते उज्ज्वला बागवे हिच्यासोबत लग्न करून राहत होते। या संबंधित काही छायाचित्रेही त्यांनी प्रसिद्ध केलेली आहेत। त्यांच्यानंतर आजपर्यंत ते मीनाश्री पटेल हिच्यासोबत पवई येथे वास्तव्यास आहे असा गंभीर आरोप केल्यामुळे विजयबाप्पू शिवतारे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला असून त्यांना ब्रिज कँडी रुग्णालयात आज पहाटे 2 वाजता उपचारासाठी दाखल केल्याची माहिती विजयबाप्पू शिवतारे व मंदाकिनी शिवतारे यांची कन्या ममता शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर दिली आहे। मंदाकिनी विजय शिवतारे यांनी संपत्ती हा वादाचा विषय नसून विजय शिवतारे यांच्याद्वारा सुरू असलेली मानसिक छळवणूक थांबवणे व सत्वाला जाचापासून मुक्तता करणे हा एकमेव हेतू असल्याचे एका सोशल मीडियाच्या व्हिडिओद्वारे स्पष्ट केलेले आहे। या गंभीर घटनेने पुरंदर तालुक्यात मोठी खळबळ उडालेली आहे। त्यांच्या पत्नीने मुलांनी केलेले गंभीर आरोप तर त्यांच्या मुलीने त्यांच्यावर चालवलेले उपचार याबाबतची दिलेली माहिती असल्यामुळे पुरंदर तालुक्यामध्ये याबाबत उलट सुलट चर्चा चालू आहे। नमस्कार, मी सौ मंदाकिनी विजय शिवतारे बोलत आहे। काही वेळापूर्वी माझी मुलगी सौ डॉक्टर ममता शिवदीप लांडे हिने केलेली पोस्ट मी वाचली। सदर पोस्टमध्ये तिने माझा मुलगा विनय व विनस यांच्याविरुद्ध केलेले आरोप दादांत खोटे आहेत। वास्तविक पाहता गेल्या 27 वर्षापासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून अलिप्त राहत आहेत। त्यातील पहिली पाच वर्षे ते उज्ज्वला बागवे हिच्यासोबत लग्न करून राहत होते। त्याच्यानंतरची आज सगळ्यात मीनाक्षी रमेश पटेल हिच्यासोबत राहत आहेत। वास्तव्यास आहेत, पवई येते वास्तव्यास आहेत। याबाबतीत संपत्ती हा वादाचा विषय नसून विजय शिवतारे यांच्याद्वारे गेल्या 2 वर्षापासून सुरू असलेली मानसिक छळवणूक थांबवणे व स्वतःची या जाचातून मुक्तता करून घेणे हा माझा व माझ्या कुटुंबाचा एकमेव हेतू आहे।